रोल 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 निवडणुकीच्या मैदानात सर्वाधिक नाव राहिलं चर्चेचं, ते म्हणजे स्वामी शांतिगिरी महाराज. स्वामी शांतिगिरी महाराज यांनी समोर हे बाबा टीमला पायरीवर उभा कर, आकाश पायरीवर उभा करू ना. शुभम महाराज, आज आता आपण डिसिप्लिनना भेटला, भेट झाली आहे, काय निवेदन दिलंय, काय आपली मागणी आहे? हुम जगद्गुरु जनासिंग मुनी महाराज, जो भारत माईचे निवेदन करू. आज आमचे सर्व जे भाऊजी परिवार हे निवेदनासाठी आली होती. पुण्यामध्ये जो प्रकार घडला तो प्रकार नाशिकच्या शहरामध्ये होऊ नये याची खबरदारी घ्यावी. या संदर्भामध्ये एक विनंती वाजावं, निवेदन या ठिकाणी आज आमच्या सर्व भक्त परिवार या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. काय आपलं काय वाटतं त्या प्रकरणाचा मुद्दा एवढाच महत्वाचा वाटतो की जर आईबापांचे संस्कार जर केले नाही तर काय होऊ शकतं याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. नक्की काय घटना घडलेली आहे महाराज पूजेला? तर त्या ठिकाणी एका तरुण जवानाने आपण ज्याला म्हणतो नशा ज्याला मध्ये म्हटलं जातं ती नशा करून गाडी चालवली आणि काही जणांचा बळी गेला त्यामध्ये आणि मग त्या अनुषंगाने की आईवडिलांचं लक्ष नसलं, दुर्लक्ष जर आईवडिलांनी मुलांनी जर केलं तर असा प्रकार ज्याठिकाणी घडू शकतो. म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ही खबरदारी आईवडिलांची आहे की मुलांवर लक्ष देऊन मुलांना या ठिकाणी वळणावर ठेवणं त्यांच्यावर चांगले संस्कार देणं. पण त्या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर कारवाई सुरुवातीला झाली नाही, तर समोर आल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली, कुठेतरी प्रशासनाकडून तिरंगाई झाली होती. धनदांडगे व्यक्ती आहेत समोरचे, त्यामुळे कुठेतरी कारवाईला. आता या ठिकाणी आपण हा मुद्दा समजू शकतो की नाही, कारवाई दिरंगाई का होऊ शकते हे आपल्यालाही विचार मग आपण करू शकतो की एक धनदांडग्याचा मुलगा असल्यामुळे की अनेक संबंध एकमेकांचे असतात आणि संबंध असल्यामुळे असा प्रकार घडू असं आम्हाला वाटतं. महाराज नाशिकसाठी से देखील आपण काही मागणी केलेली आहे, काय नेमकं नाशिकमध्ये? तर बाबांचा पहिला मुद्दा आहे निवडणुकीचा या ठिकाणी होता की नाशिक हे व्यसनमुक्त झालं पाहिजे आणि यापुढे भविष्यात जर आम्हाला या ठिकाणी असं जर या ठिकाणी हा जो प्रकार घडतो किंवा प्रकार पाहायला मिळतो नाशिकमध्ये जे काही उद्योगधंदे चालतात ते जर बंद पडले नाहीत तर पुढे भविष्यामध्ये आमचं सर्व भक्तिवाळ यापुढे मैदानावर उतरल्याशिवाय राहणार नाही.